विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुरभ भारती इयत्ता तिसरी मधली आज एक नवीन कविता आपण शिकणार आहोत। कवितेचं नाव आहे पाऊस पाणी। आता पाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वॉटर, पाऊस म्हणजे रेन। आता पावसाचे दिवस सुरू आहेत की नाही, बरोबर। मग आता ह्या पावसावर आधारित एक छोटीशी कविता आपल्याला आज शिकायची आहे। ऐका व मना। टपटप ठिंबाने तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले। धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणी सवारावर डुले। हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी। शेतकरी गातो पावसाची गाणी। आता बघा कवितेमध्ये किती छान सांगितलं आहे, तुम्हाला चित्र दिसते की नाही। तसं बघा, पावसाचे चित्र दिलेलं आहे, पावसाने तळे साचलेले आहेत, धरणं ओसंडून वाहत आहे, शेतकरी आनंदाने काय करतो, गाणे गात आहे। आता बघा, टपटप थेंबांनी तळे साचले, पाऊस सुरू झाला की सगळ्यात पहिला आनंद कोणाला होतो, म्हणजे शेतकरी। आपला भारत देश कसा आहे, कृषीप्रधान देश आहे। कृषीप्रधान म्हणजे आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त शेती होते। मग शेतकरी शेती कशावर अवलंबून आहे, पावसावर अवलंबून आहे। पाऊस आला तरच शेती होऊ शकते। मग सगळ्यात जास्त आनंद पाऊस आल्यावर कोणाला होतो, शेतकरी, कारण की त्याच्या शेतामध्ये धान्य पिकतं आणि ते धान्य पिकल्यामुळे त्याला काय होतो, आनंद होतो, कारण की त्याचं आयुष्य हे धान्यावरच अवलंबून असतो, हो की नाही। म्हणूनच काय म्हटलंय बघा, टपटप थेंबांनी तळे साचले, टपटप टपटप पावसाचे थेंब पडून काय साचलेलं आहे, तळे साचलेले आहे। धो धो पावसाने धरण भरले, धो धो जोराचा पाऊस पडून धरणं संपूर्णपणे भरून गेलेली आहे, धरणातना पाणी सोडलेलं आहे। धरणाचे पाणी शेतात खेळे, आता धरणाचं पाणी सोडल्यामुळे ते धरणाचं पाणी कुठे येतं आहे, शेतामध्ये येत आहे। धान्याची कणी सवाऱ्यावर डुले, पाणी आल्यामुळे शेतामधलं पीक छान प्रकारे उभं राहिलेलं आहे, पीक आलेलं आहे। आणि अशा प्रकारे काय म्हणतात की धान्याची कणीस वाऱ्यावर डुले, पावसाच्या पाण्याने धान्य पिकलेलं आहे, धान्याच्या कणीस वाऱ्यावर डोलू लागलेले आहेत। हिरवी धरती आनंदाने डोले, पाऊस पडल्यामुळे संपूर्ण धरती ही पृथ्वी कशी झाली आहे, हिरवीगार झालेली आहे। म्हणजे ही धरती आनंदाने हिरवीगार होऊन आनंदाने डुलते आहे। पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी। पावसाने सर्वांना काय दिले आहे, पाणी दिले आहे। पाऊस जर पडला नाही तर आपल्याला प्यायला पाणी भेटेल का, नाही। म्हणूनच काय म्हटलं आहे, पावसाने सर्वांना पाणी दिलेलं आहे। आपलं नुसतं मनुष्यालाच नाही तर पशु पक्षी ही झाडं सर्व काही पावसावर अवलंबून आहे। पावसाने सर्वांनाच पाणी दिलेलं आहे आणि पाऊस आल्यामुळे शेतकरी आनंदाने काय करतो आहे, पावसाची गाणी गातो आहे। अशा प्रकारे पावसावरची छोटीशी कविता आपल्याला दिलेली आहे। कविता सर्वांना समजलीच असेल। आता यावरचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण बघू। काय दिलं आहे बघा, पहा ऐका मना। आता इथे आपल्याला काही चित्र दिलेले आहे, चित्रांच्या खाली काय दिलेलं आहे, त्या चित्रांविषयी जे शब्द दिलेले आहे, जे शब्द आपण वाचायचे। सर्वात आधी कोणाचं कशाचं चित्र आहे, तळे, तळे। धरण, कणीस, शेत, शेतकरी, पाऊस। ही शब्द तुम्ही प्रत्येकी 5 वेळा तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत। दुसरं बघू, शब्द ऐका, सारखी अक्षरे ओळखा आणि वाचा। आता शब्द वाचून घेऊ आपण आधी। शेत, शेतकरी, शेत, बरोबर। पाणी, गाणी, नी। पाऊस, पाणी, पा। धरती, धरण, ध। आता हे बघा, या दोन शब्दामध्ये समान शब्द कोणतं, समान अक्षर कोणतं आहे, शे। यामध्ये नी, ह्यामध्ये पा, ह्यामध्ये ध। म्हणजे दोन वेगळे शब्द आहे, त्याच्यामध्ये समान अक्षरं आपल्याला इथे लिहून दिलेली आहे, बरोबर। नेक्स्ट बघू, ऐका म्हणा। शे, नी, पा, ध। परत एकदा वाचू। शला एक मात्रा शे, नला दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी, नी, पला काना पा, ध।
आता बघा, वरील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असणारे शब्द सांगा. आता हे बघा, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे की शे नी पा ध ह्या अक्षरांचा सुरुवात होणारे किंवा शेवट होणारे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. किमान प्रत्येक अक्षरावरनं तयार होणारे 5 शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहे. जसं शेत, शेतकरी, बरोबर आहे, शेण, पाणी, बरोबर, असं प्रत्येकी शब्द तुम्ही लिहायचे आहेत. त्याच्यानंतर जोड्या जुळवा, तर इथे जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत, ते जोड्या तुम्ही जुळवायच्या आहेत. तळे तळे, धरण धरण, कनिस कनिस, शेत शेत, शेतकरी शेतकरी, पाणी पाणी, गाणी गाणी. आलं का लक्षात? स्वाध्याय तुम्हाला कळाला आहे. कविता छान हस्ताक्षरामध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे आणि त्याखालचा स्वाध्याय देखील सोडवायचा आहे. थँक्यू.